रस्ता ओलांटाना डोक्यावरून सिमेंट मिक्सरचे चाक गेल्याने एका निष्पाप तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना कोथरूड येथील कैलासवासी धोंडीबा सुतार बस स्थानकाजवळ बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली वेळेचं बंधन झोगारून शहरात जड वाहतूक करणारी वाहने नागरिकांच्या जीव्यावर उठल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं एक वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा उपचार केंद्र चालवणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली या प्रकरणी तोतया डॉक्टर विरुद्ध वारझे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विभूती विमल बागची असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं नाव आहे पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर धारधार हत्याराने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला ही घटना कोंढवा परिसरात घडली या हल्ल्यात नरेश दिनेश कामठे हातरून जखमी झाला आहे या प्रकरणी आम्या भारती गणेश वनिंगळे याच्यासह साथीदारांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यात भुरट्या चोरांकडून सोमवारी मध्यरात्री बारमध्ये मध्ये घुसत दारूची चोरी करण्यात आली पंधरा हजारांच्या रोख रकमेसह एकोणचाळीस हजार रुपयांच्या दारूवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली तसंच हरियाणा जिंकलो आता महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले